पावसाळा सुरू झालाय, सगळीकडे पावसाळ्याची जय्यत तयारी झाली होती. नांदेड महानगरपालिकेनेही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे केली असं समजले जात होते. यामुळे कुठेही रस्त्यामध्ये कुणी पडणार नाही, नाल्या तुंबणार नाही अशी भाबडी आशा नांदेडकर व्यक्त करत होते. परंतु काल झालेल्या पहिल्याच पावसात सर्वत्र दणदण उडाली. पावसाळा सुरू झालाय, सगळीकडे पावसाची जय्यत तयारी झाली आहे. नांदेड महानगरपालिकेनेही पावसाळ्यापूर्वीची सर्व कामे केली असे समजले जात होते. यामुळे यावर्षी कुठेही रस्त्यामध्ये खड्ड्यात कुणी पडणार नाही, नाल्या तुंबणार नाही, रस्त्यावर पाणी साचणार नाही अशी भाबडी आशा नांदेडकर व्यक्त करत होते. परंतु काल झालेल्या पहिल्याच पावसात सर्वत्र दणादण उडाली. जागोजागी रस्त्यावर पाणी दिसून आले, नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते, तर बऱ्याच ठिकाणी छोटे मोठे अपघातही घडले. शिवाजीनगर सारख्या प्रतिष्ठित भागात माजी मुख्यमंत्री व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर काही दिवसापूर्वी नांदेड महानगरपालिकेने नळ दुरुस्तीचे काम केले होते. पहिल्या पावसामध्ये तिथे खड्डा तयार झाला. त्या खड्ड्यामध्ये रात्रीच्या सुमारास एक लोडिंग ऑटो अटकला होता. त्यानंतर एक दुचाकीस्वार त्याच खड्ड्यात रात्री 12 सुमारास पडला. हिंगोली गेट जवळील अंडरग्राउंड ब्रिज नेहमीप्रमाणे पाण्याने भरून तलावाचे स्वरूप झाले आहे. शहरात जागोजागी छोटे छोटे अपघातही घडल्याचे निदर्शनास आले. आज से कम 2-3 साल से और कैसा यहाँ पर रोज गिरते आदमी पड़ते हैं और इससे कोई दिख रहा ही नहीं है. दिख रहे ना, हर साल की दशा होती है. ऐसे हर नागरिक को मुसीबत का सामना करना पड़ता है. फिर भी महानगर पालिका इसके बारे में कुछ हस्तक्षेप नहीं कर रही. जी पहले गड़ाला त्रास आता वापस फिरून रॉंग साइडने जाऊन परत येण्यासाठी लोक कष्ट हे करतात ना, त्यासाठी महानगरपालिकेने याची आवडवणची व्यवस्था केली तर सगळ्यासाठी चांगलं होईल. एवढे विकासाचे कामं झाले मात्र इथं असेच इथलीच बोंब आहे. दरवर्षी पाणी पडते, लोकांना त्यांना त्रास